अजित कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी LED शाखा लोणंद, शाखा प्रमुख जाधव, बँकेचे प्रतिनिधी डोंगरे, विठू माऊली ग्रुप उद्योजक राजन भिसे चेअरमन यांच्या साखळी पद्धतीने सोमेश्वर नजीक वागळवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथील मागासवर्गीय 2 बचत गटाच्या मागासवर्गीय महिलांची फसवणूक करून वरील अधिकाऱ्यांनी 2,40,000 रुपयांची फसवणूक केली. त्या प्रकरणी हे कुटुंब येथे उपोषणास बसत आहे. या अगोदर लोणंद पोलीस स्टेशनमध्ये सर्वांची बैठक बोलावण्यात आली होती, परंतु तोडगा न निघाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी सातारा येथे उपोषण आजपर्यंतपासून सुरू केले आहे. निराधार कुटुंब सध्या वाऱ्यावर आहे, त्यांना नवरा मारहाण करीत आहे असून त्यांच्या घराबाहेर काढले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी सखोल चौकशी करून संबंधित मॅनेजर आणि डोंगरे भिसे यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अनिल कडाळे यांनी दिलेला आहे. AVB माझा प्रतिनिधी दिलीप वाघमारे, लोणंद. अनिल बापुरापडे राहणार सोमेश्वर नगर, तालुका बारामती, जिल्हा पुणे. राजन भिसे आणि अभिजित डोंगरे हे दोन व्यक्ती आमच्या गावामध्ये आले होते सोमेश्वर नगर या ठिकाणी. आम्हाला बोलले गृहउद्योग हा व्यवसाय चालू करणार आहे, आम्ही तुम्हाला व्यवसाय चालू करायचा आहे का. त्यानंतर आम्ही त्यांना बोललो हो. त्याच्यानंतर ते बोलले की व्यवसाय चालू केल्यानंतर तुम्हाला एवढे एवढे पैसे दिले जातील, कच्चा माल दिला जाईल, त्याच्याबद्दल तुम्हाला पैसे मिळतील पक्का माल दिल्यानंतर. त्यांनी आम्हाला नेले संस्थेमध्ये नेले. त्यांनी सांगितलं की ते गृहउद्योग इथंच आहे, तिथून आम्हाला कच्चा माल दिला, 20,000 रुपये दिला आमच्याकडे. त्याच्यातून आम्हाला 6 प्रत्येकी 6,000 रुपये दिले. 6,000 रुपये दिले, 14,000 रुपये आमच्या काही खात्यावर पडले नाही, कुठे गेले त्या आम्हाला काही सांगितलं नाही. याच्यामध्ये राजन भिसे जाधव, अभिजित डोंगरे यांचासुद्धा फसवणुकीचा हे फसवणुकीला सामील आहे. दुसरी गोष्ट म्हणजे महिलांना 2,40,000 रुपये कर्ज दिले. त्यांनी त्यातले महिलेला प्रत्येकी 6,000 तालुका बारामती जिल्हा पुणे. आम्हाला गृहउद्योगासाठी अभिजित भिसे यांनी लोन दिलं. आमच्या नावावर अजित मल्टी स्टेट बँक या बँकेचं लोन आमच्या नावावर लागलं गेलं. त्याचे हप्ते आमच्याकडून करण्यासाठी ती बँकेची लोकं आम्हाला तगादा लावतात आणि ते लोक फरार झालेत. त्यांचा काही तपास केला नाही, ते फरार का त्यांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे बोलायचं.